नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दीपक महामुनी पॉडकास्ट मध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि अजूनही आपला चॅनल ज्यांनी सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग आजचा एपिसोड सुरू करूया। मित्रांनो, आजचा एपिसोड आहे फिल्म रिव्ह्यू, मराठी फिल्म रिव्ह्यू। फिल्म आहे फुलवंती, बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर आधारित ही एक नवी फिल्म काल रिलीज झालेली आहे। निर्मात्या आहेत प्राजक्ता माळी। प्राजक्ता माळीला आपण ओळखताच, महाराष्ट्राची हास्य जत्रा ची ती अँकर आहे। अनेक मालिकांमध्ये तिने अभिनय केला, काही चित्रपटांमध्ये पण तिने अभिनय केलेला आहे। परंतु मला असं वाटतं की तिची ही निर्मिती अतिशय उत्कृष्ट झालेली आहे। एक धाडसाचं पाऊल तिने उचललेलं आहे आणि त्याचं कारण असं की तिचा जो अभिनयाचा पैलू आहे तिला बऱ्या अंशी वाव मिळालेला दिसत नाही, म्हणून हा चित्रपट निर्माण केलेला असावा असे मला वाटते। आणि या चित्रपटामध्ये तिने उत्कृष्ट अशी भूमिका केली आहे, लार्जर दॅन लाईफ अशी ही भूमिका केलेली आहे। तर मित्रांनो, आपण रिव्ह्यू सुरू करूया। ही कादंबरी आहे पेशवे काळातील। पेशवे काळातील सगळा एक सिनेरिओ त्याच्यामध्ये आहे। आणि पेशवे काळामध्ये एक फुलवंती नावाची प्रसिद्ध अशी नर्तिका होती आणि मोठमोठे राजे राजवाडे त्यांना तिथं बोलवायची तिला त्या कार्यक्रमासाठी। आणि काही कारणाने ती पुण्यात येते कार्यक्रमासाठी पेशव्यांच्या दरबारी, आणि तिथं व्यंकट शास्त्री नावाचे एक विद्वान असतात आणि त्यांच्याशी तिची भेट होते आणि त्यांचं काहीतरी बिनस्त हेवेदावे सुरू होतात आणि त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू होतात। आणि त्या वादविवादाचं पर्यावसन असं होतं की सुडाची भावना सुरू होते आणि त्यातनं एक स्पर्धा निर्माण होते आणि त्या स्पर्धेमध्ये कोण जिंकतं आणि कोण हरतं हा चित्रपटाचा शेवट आहे। आणि त्याच्यानंतर काय होतं अशी एक छोटीशी स्टोरी लाईन आहे। अतिशय उत्कृष्ट अशी पटकथा आहे। दिग्दर्शन स्नेहल प्रवीण तरडे यांनी केले आहे, आपल्या प्रवीण तरडे यांच्या पत्नी। चांगला प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये। नंतर आपल्याला माहिती छायाचित्रण महेश लिमये उत्कृष्ट नेहमीप्रमाणेच केलेलं आहे। कलर ग्रेडेशन आणि बाकी सगळा काळ तो आहे। आपण कला दिग्दर्शकाला त्याचे मार्क्स दिले पाहिजेत की पिशवे काळ शनिवारवाडा किंवा तो सगळा जो काळ दाखवला आहे अत्यंत उत्कृष्टरित्या दाखवलेला आहे आणि कुठेही जाणवत नाही की त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिली असेल असं। तर असा हा सगळ्या अर्थी परिपूर्ण असा चित्रपट करण्याचा सुंदर असा प्रयत्न केलेला आहे। भूमिका म्हणाल तर व्यंकट शास्त्रीच्या भूमिकेमध्ये आपले गश्मीर महाजनी, रवींद्र महाजनींचे पुत्र गश्मीर अत्यंत गुणी अभिनेता आहे आणि त्यांनी या भूमिकेसाठी खूपच प्रयत्न केलेले दिसतात आणि त्याचं सोनं केलेलं आपल्याला दिसून येतं। त्याच्यानंतर स्वतः टायटल रोलमध्ये फुलवंतीच्या प्राजक्ता माळी सुंदर असा अभिनय त्यांनी केलेला आहे, अर्थात ती उत्कृष्ट नृत्यांगना आहे आणि या चित्रपटामध्ये तिच्या नृत्यकलेला चांगलाच वाव मिळालेला आहे। मला असं वाटतं की त्याची दोन गाणी त्याच्यामध्ये आहेत आणि नृत्यासाठी बाकीचा काही पार्ट आहे, परंतु आणखी एखादं गाणं असतं तर बरं झालं असतं। त्याच्यामुळे झालं असतं काय की पहिला हा जो पार्ट आहे तो खूपच चांगला सुसह्य झालेला, सेकंड पार्ट थोडासा कंटाळवाणा झालेला मला वाटतो आणि त्याच्यामध्ये जर आणखी एखादं गाणं असतं तर आणखी ते चालून गेलं असतं असं मला वाटतं। आणि त्याच्या दिग्दर्शकाची काहीच चूक नाही, कारण की स्टोरी लाईन तशी फारशी मोठी नाही, एकच घटना त्याच्यामध्ये दाखवलेली आहे आणि ती घटना त्या घटनेभोवती सगळा चित्रपट फिरत राहतो। तर असा हा चित्रपट आहे। बाकीच्या इतर भूमिकेमध्ये शास्त्रींचे गुरु आहेत वैभव मांगले आहेत, किंवा फुलवंतीचे गुरु आहे चिन्मयी सुर्वे आहे, किंवा इतर भूमिकेमध्ये आपले छोटे छोटे हास्य जत्रातले कलाकार जे आहेत की आपला गौरव मोरे आहे, पृथ्वी प्रताप आहे, किंवा समीर चौगुले आहे, वनिता खारात आहे, इतर असे कलाकार आहेत। छोट्या छोट्या भूमिका आहेत। जयवंत वाडकर एका छोट्या भूमिकेमध्ये आहेत। पेशव्यांच्या भूमिकेमध्ये मात्र क्षितिज दाते या गुणी अभिनेत्याने काम केलेलं आहे। आपण त्याला धर्मवीर 2 मध्ये पण पाहिलेलं आहे एकनाथराव शिंदेच्या भूमिकेमध्ये आणि ही भूमिका पण त्यांनी चोख बजावलेली आहे। आणि म्युझिक 100 पैकी 100, दोन गाणी इतकी श्रवणीय आणि उत्कृष्ट झालेली आहेत की खूपच हिंदीच्या तोडीचं पहिलं जे गाणं आहे सुरुवातीचं तर टायटल हिंदी चित्रपटातल्या बाजीराव मस्तानी किंवा आपला मध्ये आलेला चित्रपट जो होता पद्मावत त्या तोडीचं गाणं मला वाटलं आणि त्याचं पिक्चरायझेशन पण त्याच तोडीचं वाटलेलं आहे। तर असा हा एक सुंदर असा प्रयत्न निर्मात्यांनी केलेला आहे, कलाकारांनी केलेला आहे। आणि चित्रपट मराठीमध्ये असे फारसे बनत नाहीत, पिरियॉडिकल चित्रपट बनतात परंतु ते बनवणं फार खर्चिक असतं आणि फार अवघड असतं असं धाडस प्राजक्ता माळीने केले। त्याच्या धाडसाला आपण दाद दिली पाहिजे आणि दाद नुसती दिली नाही पाहिजे तर चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहून दाद दिली पाहिजे। तर असा हा चित्रपट 2 तास निखळ मनोरंजन, 2 तास 13 मिनिटाचं ड्युरेशन आहे त्याचं। तर माझ्या मते या चित्रपटाला नक्कीच मी 3 स्टार देईन। आपण हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहावा आणि प्राजक्ता माळीच्या प्रयत्नाला आपण दाद द्यावी असं मला वाटतं।
आणि दुसरं एक की आपला जो पॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये मी अनेक गेस्ट बोलवत असतो, परंतु आपल्याकडे पण काही गेस्ट असतील किंवा काही गेस्टची नावं असतील किंवा त्यांची काही जर्नी वेगळी असेल, काही वेगळं काम असेल, अशांना पण मी आपल्या पॉडकास्टवर संधी देणार आहे. आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा ईमेल आयडी किंवा माझा जो नंबर आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की ज्यांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.